नगरच्या अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे श्री महादेव मंदिर देवस्थान मूर्ती स्थापना तसेच कलशारोहण सोहळा योगी केशव बाबा चौधरी हरिभक्ता पारायण सुरेश महाराज भालेकर हरिभक्ता पारायण स्वामी मुक्तानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. शुक्रवारी मूर्तीची मिरवणूक शोभायात्रा संपूर्ण गावभर काढण्यात आली तसेच जलाधिवास धान्याधिवास शय्याधिवास विधी संपन्न करण्यात आला. शनिवारी सर्व पीठपूजा आणि होमहवन करण्यात आले आणि आज प्राणप्रतिष्ठा कलशारोहण धर्मध्वज लावले तसेच स्वामी मुक्तानंद महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आणि मनोगते होऊन सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र महादेव देवस्थान उभारणीमध्ये संपूर्ण उंचखडक गावातील जनतेचे मोठे योगदान दिले आहे. या देवस्थानचा तीर्थ विकास क्षेत्रात निवड करण्यात आली आहे. या देवस्थानच्या ठिकाणी दरवर्षी यात्रेचे आयोजन देखील करण्यात येणार असून विविध विकास कामे या माध्यमातून करण्याचा मानस गावचे उपसरपंच डॉक्टर मनोज मोरे यांनी यावेळी सांगितले आहे. याप्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड जिल्हा बँकेचे संचालक तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर कचरू पाटील शेटे सोनाली नायकवाडे मच्छिंद्र धुमाळ महेशराव नवले रमेश देशमुख बाळासाहेब ताजने मारुती मेंगाळ गुलाबराव शेवाळे दीपक महाराज देशमुख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यासाठी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. प्रतिनिधी सचिन खरात एमएस टाइम्स मराठी अकोले अहमदनगर. हां आज आमचं 20/6/2021 प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी वेल्हाळेचे दीनानाथ मुक्तानंद महाराज वेल्हाळे यांच्या व राजेश राजेंद्र भालेकर महाराज व योगी केशव बाबा या तिघांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. व ह्या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार माननीय डॉक्टर किरण लामटे माजी आमदार माननीय वैभवराव पिचड साहेब माननीय सीताराम पाटील गायकर साहेब व कचरू पाटील शेटे हे मान्यवर इतक्यातच येऊन माननीय मेन्नाजी पांडे साहेब हे इतक्यातच भेट देऊन गेले व आपल्याला हा जो आमचा उंचगड खुर्द गावचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो असा आहे की इथे पांडवकार जे आहे ते राम इथे राममाळावर आले ते रात्रभर थांबले आणि त्यानंतर ते त्र्यंबकला गेले. तर इथं ज्या कोनशिला आहे ह्या त्याला आम्ही देवदंड म्हणून असं संबोधतो. तर हिमाडपती मंदिर जी बांधलं गेलं होतं ते खूप जीर्ण झालं होतं. तर त्या सगळ्या गावकऱ्यांना मी पहिल्यांदा आभार मानतो. सगळ्या गावकऱ्यांनी खूप साथ दिली आणि हे बाळासाहेब नांदे घोडके व श्री भाऊसाहेब पीठ मेदगे ह्या 18 तारखेला 4 वाजता आमची मूर्तीची मिरवणूक काढली. आम्ही मिरवणूक काढल्यानंतर त्या दिवशी मिरवणूक झाल्यानंतर जलदिवास धान्यदिवास व शय्यादिवास ह्या विधी केला. त्याच्यानंतर 19 तारखेला शनिवारी सकाळी सर्वपीठ पूजा केली. त्याच्यानंतर 2 ते 6 11 जोडपे बसून होम हवन केलं आणि त्याच्यानंतर आज सकाळी 8:30 ते 10 प्राणप्रतिष्ठा केली व आता 10 ते 12 संकीर्तनाचा कार्यक्रम होईल व 12 ते 12:30 वान्यवरांचे मनोगत व त्यांचा सत्कार समारंभ होईल व 12:30 नंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल. या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो का मला परमानंद झालेला आहे. आजचा आपला महादेव मंदिराचा जीर्ण प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धारण कळस सोहळा समारंभ व्यवस्थित पार पाडला. या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांची मोलाचं सहकार्य लागलं. आता एक खेदाची बाब अशी का बरेच दिवसापूर्वी आमचं हे काम पेंडिंग पडलेलं होतं, 15 वर्षापासून चाललेलं होतं. पण त्याला योगायोग येता आमचे बंधू सुमंत मुरलीधर घोडके यांनी जी कल्पना मांडली आणि त्यांनी थोडंसं आम्हाला स्वरूप आणून दिलं आणि त्याच्यानुसार आम्ही ते कार्यक्रम पूर्णपणे करीत गेलो. पण दुर्दैवी घटना अशी का आमचेच त्यांचेच थोरले बंधू त्या काळात निघाली आणि त्याच्यामुळे थोडासा विलंब लागला गेला. पण आम्ही ते बाकीच्या नेते सगळं पूर्ण केलं आणि महादेवाची कृपा काही अडचण नंतर आलीच नाही आम्हाला. ओके देव मंदिराचं काम साधारण 2 वर्षापासून चालू आहे. लॉकडाऊनमुळं
काम रखडले गेलं, आम्हाला वेळ जास्त भेटला, आमचे कामगार बाहेरचे होते त्याच्यामुळे वेळोवेळी आले नाही काम। यानंतर एक महिन्यापूर्वी आम्ही असं म्हणाव घेतलं, डॉक्टर मनोज मोरे, मी बाळासाहेब गोडके असे आमचे 4-10 जण म्हणलं, हे काम आपल्याला पिंड नंदी बरेच दिवस झाले मंदिरात आणून ठेवला होता, बाया माणसांचं काही म्हणणं होतं का बो आम्हाला कधी मोकळं करत्या कोडा या पापड्यांना, त्याच्यामुळे आम्ही गतीनं हे काम 1 महिन्याच्या आत पूर्ण केलं। आमच्या महादेवाच्या कामाचं बरंच असं प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये होतं, म्हाताऱ्या माणसांची प्रत्येकाची कल्पना होती का आमच्या महादेवाचं मंदिर हे पूर्ण व्हावा, त्या इच्छेला डॉक्टर मोरेनी, भाऊसाहेब मेदगे, बाळासाहेब, आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित विचार केला व ज्या ग्रामपंचायत ही बिनविरोध या कार्यासाठी आम्ही ज्या लोकांनी एकत्रित येऊन हे कार्य करण्यासाठी जे विचार केले आणि त्या विचारास डॉक्टरांनी पात्र होऊन त्या महादेवाच्या मंदिराचा पूर्ण कळस केला व आमच्या सगळ्या गावकऱ्यांचा सुद्धा त्याला योगाचं योग चांगला सगळ्यांचे प्रत्येक माणसाच्या हातानी दगड उचलून प्रत्येकाने पायाभरणीचा जसा असतो त्या पद्धतीने सगळे कामं प्रत्येक माणसांनी लोक मजुरी लावून करतात, पण आमच्या सर्व लोकांनी स्वतःनी श्रमदानातून या सगळ्या गोष्टी केल्या व प्रत्येक माणसाला एवढा आनंद वाटायचा हे काम चालू झाल्यानंतर रात्रंदिवस प्रत्येक माणूस अन्ना माणूस इथं यायचा आणि महादेवाच्या मंदिरासाठी 2 मिनटं का होईन तेवढं काम केलं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना तयार झाली। जो एकोपा तयार झाला तो गावासाठी अतिउत्तम ठरला आणि त्या अतिउत्तम एकोप्यामुळं आज आमच्या महादेवाचं मंदिर चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने तयार झालं व त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो, कारण सगळ्यांनी साथ दिली, प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार मांडले व चांगले विचार दिल्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे व सर्वांचे आभार मानतो। एवढं दस्तूर खुर्द उंच खडक खुर्द, खुर्द या शब्दाचा अर्थच दस्तूर खुर्द असं होतो आणि उंच खडक हे उच्च स्थळ असं आहे, उच्चस्थळ नावाने उंच खडक या नावाचा प्रचार प्रसार झालेला आहे। उच्चस्थळ म्हणजे काय की ज्या स्थळाला अतिशय महत्त्व आहे अशा स्थळाला उच्चस्थळ असं म्हणतात आणि उच्चस्थळ म्हणण्यासाठी या ठिकाणी घडलेला जो इतिहास आहे तो इतिहास धार्मिक इतिहास म्हणून पुढे येतो आहे। स्कंदपुराणानुसार आपल्या शेजारून वाहणारी प्रवारा नदी ही सुवर्णमुखरी नावाने होती, त्यानंतर समुद्रमंथनाच्या कालखंडामध्ये राहूचा शीर्षेद झाल्याच्या नंतर त्यातून जो काही अमृताचा अंश या नदीमध्ये मिक्स झाला त्यानंतर या नदीला प्रवरावाहिनी असं नाव दिलं। त्यानंतरचा घडलेला इतिहास आहे तो असा की त्रेतायुगामध्ये नाशिक येथून पंचवटी या ठिकाणाहून रावणाकडून सीतेचं हरण होतं आणि सीतेचं हरण झाल्याच्या नंतर सीता सापडत नाही म्हणून रामप्रभूंना अतिशय वेग होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना हिस्टोरिया म्हणजे एका प्रकारचा एक विकार असतो की ज्याच्यामध्ये पुरुषसुद्धा वेडा होऊ शकतो, स्त्री पण वेडी होऊ शकते, अशी अवस्था जेव्हा श्रीरामाची झाली तेव्हा श्रीराम हे झाडांना दगडांना मिठ्या मारून सीते सीते असे ओरडत होते आणि असली ही करून स्थिती आधीमाया पार्वतीला सहन झाली नाही आणि म्हणून शंकर महादेव आणि पार्वतीमध्ये एक संवाद होतो आणि त्या संवादामधून पार्वतीने शंकराला सांगितले की आपल्याला श्रीरामांची ही स्थिती पाहता येत नाही, यांना बरं केलं पाहिजे आणि म्हणून जशाच तसे टिट फॉर टॉट, ज्याने आजार निर्माण झाला त्यानेच आपल्याला उपचार करावा लागतो, या उक्तीप्रमाणे पार्वती मातेनं सीतेचं रूप घेण्याचं ठरवलं आणि तसं ठरल्याच्यानंतर भेट घेण्याची कुठं तर आजचं असणारं टाकरीचं जे मंदिर आहे या ठिकाणी ती भेट ठरलेली आहे आणि त्याच वेळेला भगवान शंकर हे केळेश्वरला थांबलेले आहेत। आता सीतेचं रूप घेतलेली पार्वती ही रूप जरी घेतलेलं असेल तरीसुद्धा श्रीराम प्रभू हे प्रत्यक्ष देव अवतार असल्याकारणाने त्यांना तिला ओळखणं काही अवघड नाही झालं नाही आणि म्हणून सीतेला त्या रूपांतरित सीतेला प्रभू रामचंद्रांनी ओळखलं आणि माता म्हणून हाक मारली। त्यानंतर हे पुन्हा केळेश्वरला गेल्याच्यानंतर
आणि मग शंकर महादेवांनी सांगितलं की नक्की सीता कोणी नेलेली आहे हे जेव्हा कळालं तेव्हा आज असणाऱ्या टाकीत या ठिकाणी जटायू राम राम असा उच्चार करत होता त्या दिशेने गेले आणि जटायूने घडलेली सगळी स्थिती सांगितली. त्याच कालखंडामध्ये शेजारीच असणारं वासाळी घाटाच्या खाली शुक्लतीर्थ सुतीक्ष्ण ऋषी म्हणून होते. हे सुतीक्ष्ण ऋषी कोण तर अगस्ती ऋषी आणि सुतीक्ष्ण ऋषी हे दोघंजण एकाच वर्गात शिकत होते आणि म्हणून त्यांना गुरुबंधू असं म्हटलं जातं. आणि म्हणून राम लक्ष्मण आणि इतर सगळी मंडळी यांनी सूड घेण्याच्या उद्देशाने आणि म्हणून रावणाला मारण्यासाठी हत्याराची गरज आहे आणि ते हत्यार फक्त अगस्त ऋषींकडेच मिळू शकतं हे सगळ्यांना माहीत असल्या कारणानं या सगळ्यांनी अगस्ती ऋषींना भेटायचं ठरवलं. आणि मग आजच्या वासाळी घाटातून ही मंडळी सेनीत मार्गे उंच खडक या ठिकाणी आलेली आहे. आणि इथं आल्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि शास्त्रोक्त संध्याकाळ झाल्याच्यानंतर संध्या होते आणि संध्या करायची म्हणजे वाळूची पिंड केली जाते आणि ती वाळूची पिंड जी बनवली गेली श्रीराम प्रभू लक्ष्मण सुतीक्ष्ण ऋषी यांच्या समवेत जी पिंड बनवली गेली ती आजचं महादेव मंदिराचं स्थान आहे. या जागेवरती पिंड बनवली म्हणजे त्रेतायुगामध्ये या जागेवरती पिंड बनवली गेली आणि त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेला नदीचा प्रवाह कदाचित बदललेला असेल भूमी बदलत जाते आणि पांडवकार जो शब्द आहे खालच्या बाजूने पाणी निघून जात होतं अशी काही आख्यायिका आहे त्याची आणि वरच्या बाजूतून जात आहे म्हणजे नैसर्गिकरित्या तो पूल होता आणि म्हणून ते त्या कारेवरून पलीकडे गेले आणि पलीकडे असणारे जे महामती आहेत महामती नावाचे दुसरे ऋषी होते. आता हे महामती कोण तर महामती हे अगस्ती ऋषींचे छोटे बंधू सख्खे छोटे बंधू. त्यांचं वैशिष्ट्य काय तर आजचं जे काही व्याकरण आहे ते व्याकरण लिहिण्याचं काम हे महामतीने केलेलं आहे. व्याकरण पंडित आहेत ते. आणि मग राम लक्ष्मण आणि सुतीक्ष्ण ऋषी ही मंडळी तिथे मुकामाला राहिल्याच्या नंतर पुन्हा त्याच मार्गे अगस्ती ऋषींकडे गेलेली आहे आणि अगस्ती ऋषींकडे गेल्याच्या नंतर रावणाला मारण्यासाठी जो काही बाण देण्यात आला कारण अगस्ती ऋषी हे शस्त्रनिर्मितीमध्ये आणि शेती कशी करायची याच्यामध्ये प्रवीण होते म्हणजे आजच्या भाषेमध्ये ते PhD होते आणि म्हणून या भागातली उत्तम शेती कशी करायची आणि हत्यारांची निर्मिती कशी करायची ही दोन कामं अगस्ती ऋषी करायचे. आणि म्हणून ही सगळी मंडळी जेव्हा अगस्ती ऋषींना भेटली आणि तिथे त्यांना तो बाण देण्यात आला ही गोष्ट इथे संपली. असं जरी असलं तरी पुढे द्वापारयुगामध्ये जेव्हा पांडव अज्ञातवासात असताना ते हरिश्चंद्राला गेले आणि हरिश्चंद्रावरून जेव्हा ते पुन्हा अगस्ती ऋषींच्या स्थानाकडे येत असताना पुन्हा याच कारेवरून आले आणि या कारेवर आल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी बैठक केली म्हणा भोजन केलं म्हणा काय जे असेल ते पण त्या दिवसापासून आजपर्यंत त्या कारेला पांडवकार या नावाने ओळखलं जाते. आणि याचा पुरावा पुढे तदनंतर धांदरफळ या ठिकाणी धौम्य ऋषी नावाचे ऋषी त्या ठिकाणी वास्तव्याला असल्याकारणानं ते धौम्य ऋषीला भेटायला गेले आणि धौम्य ऋषीला या ठिकाणी काय घडलं काय इतिहास घडला तो संपूर्ण इतिहास हा धौम्य ऋषींनी पांडवांना सांगितला. आणि म्हणून ग्रंथामध्ये एक वाक्य आलेलं आहे धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा.